सारे मेजोरिटी इंस्क्रिप्शन दे विल स्टार्ट आइदर विद स्वस्तिक या विद त्रिरत्न. इसको इन्होंने श्रीवत्सव कहा है. श्रीवत्सव ह्याला म्हणतात. श्रीवत्सव म्हणजे काय? श्रीवत्सव म्हणलं की इमिजिएटली तुम्ही ब्राह्मणी लेणीकडे वळता. श्रीवत्सवाचं देवाचं प्रतीक आहे. तर हे श्रीवत्सव नसून हे त्रिरत्न सिंबॉल आहे. हे आपल्याला सांगावं लागेल सारख्या सारखं. लक्षात घ्या. तर हे सिंबॉल कसं आहे लक्षात घ्या. हे असं वर गेलंय, इथं मध्ये आलंय आणि ह्या बाजूला आहे ना हे समोर रो. हे रो आहे. रो आहे हा समोर रो. स्वस्तिक पुढे सी शिव शिव स शिव सती स सच्या नंतर ते पण याच्या पहिलं एक याच्या पुढे हे काय हे बघ ना ड द गड देय धम बघ वाचन बघ कसे करतात. देय धम देय धम धम्म लेन धम्म लेन मग कपिचितीस पुढ कपिचितीस तस कपिची तस तस घ घ तो यस यस घ घ यस घ संघ संघ स संघ स असं येते. संघ संघ निंबाय ना संघ स नी 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 नो कनी पुढ काय काय दिसत ते नाही कळत मला. निरु तो न नियुक्त येते. निरु र नाही ते य येते नियुक्त. ओके म्हणजे काय काय तर परत सगळं वाच. समर उपासक पुत्तस पुढे शिव हा शिवसती सदेय धम्म शिवस देय धम शिवभूती देय काय लेन कुठे ते लेन कपिचित संघस आणि पुढे नियुक्त म्हणजे काय सरी कपिच पाली प्राकृत मिक्स आहे. पाली प्राकृत मिक्स आहे. मेजरली पाली थोडासा प्राकृत पाली में है. पाली प्राकृत दोनों में दिखाई देता है. पाली प्राकृत में कोई ज्यादा अंतर नहीं है क्योंकि प्राकृत से ही पाली बनी हुई है ना. और दोनों एक साथ एक ही समय में चलती थी. पाली चलती थी मगध में और प्राकृत चलती थी महाराष्ट्र मथुरा और मगध के ऊपर वाली प्रांत में जहाँ पर महावीर जी का जन्म हुआ था उसी एरिया में होती थी. तो इसीलिए तो उसको अर्ध मागधी कहा गया बाद में और इसको मागधी कहा गया. ह्याचा अर्थ हे लेणं कुणी दान दिलेलं आहे समर उपासकाच्या पुत्रानं ज्याचं नाव काय आहे शिवभूती त्यानं हे लेणं म्हणजे कुठल्या ह्याच्यावर कुठल्या भिक्खू संघाला दिलंय कपिचित संघस नियुती म्हणजे त्यांना ते दान दिलेलं आहे. आता कपिचिती संघस कपिचित संघस म्हणजे काय ह्या कपिची डोंगरावर राहणाऱ्या संघाला दान दिलेला आहे. ओके आता कपिचित आपण अर्थ सांगितलाय. डोंगराचा अर्थ काय होतो ह्या नावाचा अर्थ काय होतो तर जिथं वानरांचा खूप वावर आहे असे ते कपिचित. तर ह्या डोंगराला पूर्वीच्या काळी म्हणजे कदाचित लेणी कोरण्याच्या आधी नाव काय असेल कपिचित डोंगर असेल. म्हणजे आजूबाजूचे लोक म्हणत असेल ना इथं वानर खूप खूप माकडे आहेत. मग त्या काळी पाली भाषा ही लोकभाषा होती. पाली भाषा उस समय में लोकभाषा थी. यानी पुरी जो है अगर इंडिया के आज के तारीख में देखा गया तो कश्मीर से लेके पूरी केरला तक बाउंड्री तक तो पाली भाषा बोली जाती थी. और यहाँ पर जो है गुजरात से लेके कलिंग प्रदेश तक पाली ही पाली थी. तो नेचुरली यहाँ पर भी पाली भाषा है और पाली भाषा से बहुत सारे शब्द जो है मराठी भाषा में आ गए. तो ये पाली भाषा जब बोलते थे तो लोगों को पता था पाली भाषा में. इसीलिए हर
अगर देखोगे आप हर पहाड़ हर जो भी ठिकाना है शहर का नाम जो है इसका मूल धातु देखोगे तो पाली में दिखाई लिखा गया है, मतलब महाराष्ट्रीय भाषा में, लेकिन वहाँ पे जो भोजपुरी लैंग्वेज है जी, और जी, जो मिथिला की जो भाषा है जहाँ पे उसका ओरिजिन हुआ वहाँ पे पाली नहीं बची, वो कन्वर्ट हो गए ना, जो शब्द है कुछ कुछ शब्द बचे हुए हैं। अभी देखिए वहाँ पर भोजपुरी में ट्रांसलेशन हो गया, मगधी का मागधी हो गया, मागधी का फिर अभी नॉर्थ बिहार और साउथ बिहार में उसका स्थितंतर हो गया, वहाँ आगे चलकर और बाकी के स्थितंतर हो गए, और फिर थोड़ी थोड़ी जगह पे जैसे देवरिया की भाषा अलग है, भोजपुरी है, पटना में जाओगे तो उसकी भाषा अलग है, पटना ही है राइट, और फिर आगे चलकर आप यहाँ पर चले जाओ कहीं कहीं पर भी चले जाओ, आप गया में चले जाओ गया की भाषा अलग है, राजगीर की भाषा जो है लहजा वो अलग है, तो ये भाषा चेंज होती गई है वहाँ पर, लेकिन यहाँ पर जो है पाली भाषा में आता क्या होता है कुटला रे ते है ना एक ना तो म्हणजे दोन आले असते राईट कपिचितो सॉरी तो तो हा तो है कपिचितो कपिचितो म्हणजे इथल्या कपिचितो संघ म्हणजे तो म्हणजे जर आपण हे पाहिलं गेलं त्याचं काय म्हणतो पाली भाषेमध्ये ती ते ती तो ह्याच्यामध्ये पाहिलं गेलं राहणारे म्हणजे त्यांना बिलॉंगिंग राहणारे म्हणजे इथले राहणारे इथले रहिवासी ओके त्याला म्हणजे कपिचितो संघ असं आणि नाही आता तो ये सारखा दिसतो संय दिसतो तो नाही नाही काय हा ना इथं आहे ना मधली दांडी घ आहे ना कसं संघस नाही संघस काय घ आहे ना हा मग अस आहे पुढं संघस त्यांना हे सांगायचं आहे की घ आणि य मध्ये काय फरक आहे घ आणि य मध्ये त्याच्याच वर हे असे हे ना हे असं आणि असं म्हणजे उलटी छत्री उलटी छत्री करायची ते य झालं आणि हे जे झालं घ तो घ डब्ल्यू इंग्लिश मधला डब्ल्यू म्हणजे घ आणि उलटी छत्री म्हणजे य ओके आणि स जो आहे हा स असा आलाय म्हणजे स तो माहिती आहे तुम्हाला हे इकडनं असा आलेला आहे पण कोरताना त्यांनी दगड कोरले ना तर आपण समजून घ्यायला पाहिजे त्यांनी ते हत्यार आपण पेननी कसं फिरू शकतो दगडाने तो कसा फिरवलं ते बघावं लागेल तो घ आणि हा य सर संघर्ष हा तीन रत्न आहे हा अभि नाही नाही अभिषेक बरोबर आहे ना अभि सुनिये ये जब करते गए ये हाँ ये त्रिरत्न सिंबल है त्रिरत्न का सिंबल जो है अगर आप देखोगे तो ये ऐसा आता है ये ना लाइन ये नहीं नहीं ये पारिक नहीं नहीं ऐसा थोड़ा मोटा आता है फिर बाद में चले जाता है ये बीच में मोटा होता है टेपरिंग होता है तो शायद उनको ये साइज जो है मोटा दिखाने के लिए उन्होंने छन्नी जो है साइड को भी मारी शेप जो है जैसे ये शेप है ये दिखाना है उनको इन्होंने क्या किया ये एक लाइन मारी तो लाइन ही आ गई अभी उनको लगा ये थोड़ा सा शेप अगर ऐसा करने के लिए उन्होंने बीच में जो छन्नी है उसको आड़ी पकड़ी ये देखिए हाँ इससे भी और भी अच्छा बाकी फसल और दिशा ये देखिए ये ऐसा और नीचे गो तो ये जब करते गए ये तो इन्होंने साइड को कुछ किया होगा डिजाइन हाँ तो अपन आता कुठे होतो कुठल्या याच्यावर बोलत हो तुम्ही तर कपिचित हे डोंगराचं नाव होतं पण जेव्हा हा भिक्खू संघ इथं राहत होता त्याला काही वेगळं नाव नव्हतं तर थेरवादी परंपरेतलं कारण या जुन्नर मधल्या सगळ्या लेण्या हे थेरवादी परंपरेप्रमाणे तर ते करत असताना त्यांनी काय केलं की तू संघाला दान दिलेलं आहे कुठल्या भिक्खू संघाला त्यांनी व्हेरी स्पेसिफिक केलेलं आहे त्यांनी लिहिलं का त्रिरश्मी भिक्खू संघ लिहिलं का कन्नागिरी कपिचित जैसे एक और उदाहरण जैसे पिपली बन है वहाँ पे मोर ज्यादा रहता मोर ज्यादा रहता इसलिए उसको वहाँ पे मौर्य मौर्या बोल दिया वहाँ के जो लोग वहाँ रहते थे मौर्या तो मौर्या हो गए अपने पगड़ी पे मोर का पंख लगाते थे घरों पे लगाते थे तो जगह के आधार पे हो गया तर हे जी